लास्ट टेंस फ्यूचर टेंस, फ्यूचर टेंस मतलब चार सब्जेक्ट मतलब पहला हो गया अपन सिंपल फ्यूचर टेंस सादा भविष्य का। हाउ टू फाइंड कैसा होता है, कैसे पहचानना है उसको, सब्जेक्ट प्लस शैल ऑब्लिक विल प्लस वर्ब का फर्स्ट फॉर्म। सब्जेक्ट आई शैल गो टू नासिक नेक्स्ट वीक, वी विल एंजॉय द पिकनिक। ओके, विल एंजॉय द पिकनिक, ये स्ट्रक्चर है, हाँ फॉर्मूला है, ये फॉर्मूला आपको ध्यान में रखना पड़ेगा, सब्जेक्ट शैल बी के वर्ब। सबसे पहले आने अफर्मेटिव सेंटेंस क्या है, अफर्मेटिव सेंटेंस बनाते वक्त में आई वी, इसके बाद में हमेशा यहां शैल राइट अ लेटर, लेकिन अगर यू दे ही शी इट राजू ये चंद्र मिलत गए थे, सब्जेक्ट लक्षात ठेवा, सब्जेक्ट चेंज झाला तुमचा त्यानुसार तुमचा विल आणि शॅल चेंज होणार आहे। यू दे विल राइट अ लेटर, ओके अफर्मेटिव सेंटेंस। नेगेटिव, हाउ यू कैन मेक नेगेटिव सेंटेंस, नेगेटिव सेंटेंस बनवताना आय वी नंतर शॅल नॉट, शॅल नॉट परचेस अ बुक, त्यानंतर कसं लिहिणार, यू दे ही शी इट राजू, याच्यानंतर विल नॉटच वापरायचं आहे, यानंतर आपण विल नॉटच वापरणार आहे, विल नॉट परचेस अ बुक। ओके, नेगेटिव सेंटेंस आहे या ठिकाणी, अफर्मेटिव सेंटेंस आहे, नेगेटिव सेंटेंस आहे, त्यानंतर जर याचा क्वेश्चन बनवायचा आहे आपल्याला, क्वेश्चन बनवताना विल किंवा शाल जो आहे तो विल किंवा शाल वापरताना त्या ठिकाणी सब्जेक्ट जे आहे सब्जेक्ट तुम्ही वापरू शकता, शाल नंतर आय वी हे या ठिकाणी वापरताना, वी विल नंतर नेहमी वापरायचा, यू दे ही शी इट किंवा एखादा नेम, विल यू दे ही शी एक काही वापरला, ड्राइव अ कार, विल यू ड्राइव अ कार, विल दे ड्राइव अ कार, विल ही ड्राइव अ कार, विल शी ड्राइव अ कार, विल इट ड्राइव अ कार, विल राज ड्राइव अ कार। ओके, शैल आई ड्राइव अ कार। ओके, क्वेश्चन या ठिकाणी वापरताना लक्ष द्या, विल आणि शॅल कुठे वापरायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे, याचा युजेस बघूया आपण, कोणत्या ठिकाणी वापरायचा, फ्युचर प्लॅन किंवा ऍक्शन, फ्युचर प्लॅन किंवा ऍक्शन साठी वापरला जातो, फ्युचर ऍक्शन क्या राहिला आम्हाला, फ्युचर प्लॅन क्या राहिला, फॉर एक्झाम्पल आय शॅल विजिट द न्यूयॉर्क
नेक्स्ट ईयर, नेक्स्ट ईयर मैं न्यूयॉर्क को विजिट करने वाला हूं, यू विल परचेस अ न्यू कार नेक्स्ट वीक, ओके क्लियर फ्यूचर प्लान साठी हा टेन्स वापरायचा आहे. पुन्हा बघूया सिंपल फ्यूचर टेन्स, शी सॉरी सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल वर्ब फर्स्ट फॉर्म, सिंपल प्रेझेंट सारखाच आहे फक्त शॅल आणि विलचा वापर केलेला आहे. आय शॅल गो टू नाशिक नेक्स्ट वीक, फ्युचर मध्ये काय होणार आहे भविष्यामध्ये काय करणार आहे त्यासाठी हा वापरला जातो. वी विल एन्जॉय द पिकनिक, अफर्मेटिव्ह, आय वी शॅल राईट अ लेटर, यू विल राईट अ लेटर, ही विल राईट अ लेटर, इट विल राईट अ लेटर, राजू विल राईट अ लेटर. निगेटिव्ह बोलतो त्यांना शॅल नॉट किंवा विल नॉट वापरायचं आहे. विल कुठे वापरायचं आहे, शॅल कुठे वापरायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेलं आहे हे लक्षात घ्या. आय वी नंतर हा शॅल वापरायचा आहे, यू याच्या नंतर, यू दे, इट, शी, नेम नंतर तुम्हाला विल वापरायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन बनवताना विल किंवा शॅल सुरुवातीला घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सब्जेक्ट घेऊन वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. त्याच्यासाठी वापरला जातो फ्युचर प्लॅन ऍक्शन, आय शॅल विजिट द न्यूयॉर्क नेक्स्ट इयर, यू विल परचेस अ न्यू कार नेक्स्ट वीक. या ठिकाणी आपला हा टेन्स संपतोय. पुढचा जो टेन्स आहे तो पुढचा टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. दुसरा टेन्स बघूया फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सला चालू भविष्य काळ हा म्हणतात मराठी भाषेत. चालू भविष्य काळ, चालू म्हणजे जी क्रिया चालू आली ती भविष्य काळात काय क्रिया चालू असणार आहे त्यासाठी हा काळ वापरला जातो. हाऊ टू फाइंड दॅट पैशांना कसे येतो, सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस बी प्लस वर्बला आय एन जी. फॉर एक्झाम्पल घेऊया, आय विल बी गोईंग टू मुंबई नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला जात असेल म्हणजे फ्युचरमध्ये ती क्रिया चालू असेल पूर्ण झालेली नसेल. शी विल बी प्रिपेरिंग फॉर एक्झाम, ही एक्झामची तयारी करत असेल. अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण कसं करणार याचा पहिले सर्व त्याला सब्जेक्ट घेणार आय विल, आय विल नंतर नेहमी आपण शालच वापरतो आणि यू दे ही शी इट ने नंतर विल वापरतो प्लस तुम्हाला बी वापरून वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आय एन जी वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. बी आणि वर्बच्या फर्स्ट आय एन जी, मी पुन्हा पुन्हा सांगतोय कंटिन्युअस आला तर वर्बला आय एन जी असतो त्याच्यामध्ये लक्षात राहायचं. अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट घेतला दे विल बी प्लेइंग इन द गार्डन, सब्जेक्ट घेतला विल घेतला बी घेतला वर्बच्या फर्स्ट फॉर्म. पुन्हा एकदा बघा नेम घेतला जयेश, विल प्लस बी घेतला आहे डान्सिंग इन द मॉर्निंग. निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल घ्यायचा आहे प्लस नॉट प्लस बी प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आय एन जी. कसं बनवायचं ते सब्जेक्ट घेतला विल, विल नंतर नॉट वापरला आहे, विल किंवा शाल नंतर नॉट वापरायचं. निगेटिव्ह बनवताना लक्ष ठेवायचं आहे विल किंवा शाल नंतरच नॉट वापरायचं आहे, त्या ठिकाणी बघा नॉट पुढे वापरलेलं आहे. दे विल नॉट बी रिग्रेटिंग ऑन देअर डीड्स. क्वेश्चन बनवताना काय करायचं, या टेन्सचा क्वेश्चन बनवताना विल किंवा शाल सुरुवातीला घ्यायचा आहे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचा आहे प्लस बी वर्बला आयएनजी ऑब्जेक्ट. मग सेंटेन्स बनवताना क्वेश्चन बनवताना कसं बनवला बघा, विल दे विल सुरुवातीला सब्जेक्ट घेतला दे बी वरचा एल आय एन जी लावला मीट हॅव्हिंग मीटिंग तुम्हाला ठीक आहे. हा वापरायचा कुठे, दॅट ऍक्शन विल बी कंटिन्यूइंग इन फ्युचर, फ्युचरमध्ये कोणती क्रिया घडत असेल त्यासाठी हा टेन्स वापरला जातो. बघा आय शॅल बी लाईंग ऑन द बीच अँड स्विमिंग इन द सी, मी बीच वरती पडलेलो असेल लाईंग ऑन द बीच आणि समुद्रात पोहत असेल फ्युचर मधली गोष्ट आहे. काय करत असेल दे विल बी मेकिंग नॉइज ऍट नाईट, रात्री ते आवाज करतील केलेला नाहीये करत असणार आहे. त्या ठिकाणी वापरला जातो फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आपले आता फक्त दोनच टेन्स राहिलेले आहे फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल मिस झाले असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ नक्की बघा. शेवटचे दोन टेन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता.